अनैतिक ध्येय व्यापार करणाऱ्या उमरगा येथील 3 हॉटेल लॉजवर छापे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह पथक जिल्ह्यातील अवैध धंद्याविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी काल दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी गस्तीस होते। गस्ती दरम्यान पथक उमरगा शहरात गेले असता गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की उमरगा येथील हर्ष लॉज, सुहाना लॉज व अधिराज हॉटेल या 3 हॉटेल लॉजचे चालक मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत। यावर पथकाने सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षकांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा रमेश बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक के एस पटेल, पोलीस उपनिरीक्षक चाटे यासह पोलीस अंमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी 3 वेगवेगळे पथक तयार करून दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी 11 ते दिनांक 22 नोव्हेंबर रोजी 1 वाजण्याच्या दरम्यान नमूद 3 लॉजवर छापे टाकले असता 4 पीडित महिला गुजरात व पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असताना लॉज व हॉटेल चालक मालक व ग्राहक असे एकूण 12 व्यक्तींना पोलीस ठाणे उमरगा येथे आणून त्यांच्या विरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 3-4-5 सह भारतीय दंडविधान कलम 370-370-2 प्रमाणे 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री रमेश बरकते व अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक श्री पटेल हे करत आहेत। नमस्कार, उस्मानाबाद जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सरांचे आदेशानुसार आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत सर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा शहरात अवैध वेश्या व्यवसाय चालत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने मी SPM रमेश, उपविभाग पोलीस अधिकारी कळंब माझ्या देखरेखीखाली एक पथक तयार करून काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत उमरगा शहरात छापा टाकण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान उमरगा शहरातील सुहाना लॉज, हर्ष लॉज आणि एक अभिराज हॉटेल असे 3 ठिकाणी छापे टाकून एकूण 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। सदर पीडित महिलांना गुजरात आणि पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणले असल्याचे लक्षात आले। तसेच या लॉज या हॉटेल चालक व मालक असे एकूण 12 आरोपीवर उमरगा पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळ्या गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्याचे पुढील तपास मी स्वतः आणि SDPO उमरगा साहेब करत आहे। धनराज न्यूज साठी मोहन गुरव, उमरगा।